हॅलो गाईज, कशात बोर होत आहे? डोंट वरी, हे सगळं आपल्यासाठी सुरू आहे. आजच्या डेटला कोरोना जवळजवळ 200 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे. आजच्या घडीला जवळपास 12 लाखापेक्षा जास्त केसेस करोना बाधित आहेत आणि जवळपास 80 हजारपेक्षा जास्त लोक या करोना व्हायरसमुळं मेलेले आहेत. आपल्याला कोरोनाबद्दल जवळपास सगळं सोशल मीडिया थ्रू, गव्हर्नमेंटच्या थ्रू सगळी माहिती पोचलेली आहे. माहीत आहे की करोना कसा पसरतो, कुठून होतो, कुठून आलेला आहे, कशातून आलेला आहे, त्याचा प्रसार कसा होतो, त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे. पण ज्यावेळेस आपण ही पूर्ण माहिती ऐकतो, वाचतो, न्यूज पाहतो, तर त्यावेळेस काही प्रश्न उद्भवतात की खरंच हा करोना कोणीतरी प्लान तर नसेल ना केलेला. की कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कोरोनाची सुरुवात ही चीनमधल्या वुहान प्रांतामधून सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर तो जगामध्ये जवळपास सर्व देशांमध्ये पसरलेला आहे. आपण ज्यावेळेस पूर्ण हिस्ट्री बघतो तर त्यावेळेस असं आढळतं की चीनच्या वुहान प्रांतापासून तो जवळपास जगाच्या म्हणजे 12,000 किलोमीटर दूर असणाऱ्या अमेरिकेपर्यंत पोचलेला आहे. आणि ज्यावेळेस याचा विचार करतो आपण तर त्यावेळेस काही काही प्रश्न थोडे अनुत्तरित आहेत की जगामध्ये जर 12,000 किलोमीटर दूर पसरलेला म्हणजे 12,000 किलोमीटर दूर असलेला अमेरिकेमध्ये वुहानपासून जर तिथपर्यंत तो पसरलेला आहे तर चीनमधल्याच बीजिंग आणि शांघाय या शहरामध्ये तिची एकही केस का नाही आढळली? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बीजिंग ही चीनची राजधानी आहे. जवळपास चीनचे खूप जे पण मोठमोठे पॉलिटिकल किंवा ज्याला मिलिटरी लीडर म्हणतात ते पूर्ण बीजिंगमध्ये आढळतात राहतात. त्यांचं पूर्ण जे हब आहे पॉलिटिकल आणि मिलिटरी हब हे चीन आहे, चीनच्या बीजिंग शहरामध्ये आहे. आणि दुसरं शहर जे ज्याला शांघाय, ज्याला इकॉनॉमिकल कॅपिटल म्हटलं जातं चीनचं, की जे पूर्ण आर्थिक राजधानीसारखं हे शांघाय शहर आहे. तर वुहानपासून 800 हजार किलोमीटर असणाऱ्या बीजिंग आणि शांघायपर्यंत हे का नाही पोहोचलेलं किंवा त्यामध्ये त्या ठिकाणी एकही केस का नाही आढळली? तर हे थोडं विचार करायला आवडणारी गोष्ट आहे की 12,000 किलोमीटर दूर असणाऱ्या अमेरिकेपर्यंत पोचतो आणि 800 हजार किलोमीटर असणाऱ्या त्यांच्या दोन शहरापर्यंत ते पोचत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युरोप पर्यंत पोचलेला आहे, मिडल ईस्टपर्यंत पोचलेला आहे. आणि ही पण न्यूज आली होती की एक वेळेस त्यांचा राष्ट्रपती ज्यावेळेस या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्यायला गेला होता तर त्यावेळेस तो एका प्रांतामध्ये ज्यावेळेस आढावा गेला तर तो साधा मास्क घालून गेलेला होता त्यांचा राष्ट्रपती. त्यावेळेस असं वाटतं की इज इट ही इज इम्युन फ्रॉम सम व्हायरसेस ऑर नॉट. कारण असं वाटतं की तो ह्युमन तो नव्हता, ऑलरेडी त्यांना व्हॅक्सिन तर घेतलेलं नव्हतं ना, की काही प्रोटेक्शन न घेता, काही प्रिकॉशन्स न घेता तो त्या जाग्यांना भेटी देत होता, हे देत होता. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चीनच्या सगळ्यात जवळ असणारा किंवा लागून असणारा जो कोरिया आहे, साऊथ कोरिया, त्याच्यामध्ये केसेस आढळलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप प्रसार होतो आहे. पण त्यालाच लागून असलेला, साऊथ कोरियाला लागून असलेला नॉर्थ कोरियामध्ये एकही केस आढळत नाही. तर थोडं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॉर्थ कोरिया हा चीनचा खूप जवळचा मित्र आहे, म्हणजे नॉर्थ कोरिया चीन जे सांगतील ते ऐकतं. दुसरी गोष्ट आपल्याला हे माहिती आहे की आज जवळजवळ जगामध्ये सर्व ठिकाणची जे बिझनेस आहेत ते ठप्प पडलेले आहेत, शेअर मार्केट डाऊन झालेलं आहे. पण न्यूजच्या थ्रू असं आढळलेलं आहे की जे युरोपियन कंट्रीज आहेत, अमेरिकन कंट्रीज आहेत, तर यांच्या ज्या शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर आज जवळपास डब गईला आलेले आहेत, शेअर मार्केट पूर्ण त्यांचा डाऊन झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये चीन त्या कंपन्यांचे शेअर पडलेल्या भावामध्ये, कमी भावामध्ये विकत घेत आहे. तर प्रश्न पडतो की सगळे जर बिझनेस डाऊन झालेले आहेत, जगामध्ये सगळी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना चीन कमी किमतीमध्ये त्यांचे त्या कंपन्यांचे, युरोपियन कंपन्यांचे, अमेरिकन कंपन्यांचे शेअर का विकत घेतो? तर ही गोष्ट थोडं विचार करण्यासारखी आहे आपल्याला. आणि सगळ्यांना माहीत आहे की आज जगामध्ये सगळीकडं
जे फार्मास्युटिकल मेडिकल इक्विपमेंटची कमतरता पडते आहे. आणि न्यूजनुसार असं आढळलं आहे की युहान प्रांतामध्ये, युहान बाकीच्या चीन प्रांतामध्ये बिझनेस आता एका सुरळीत दिशेने सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जगामध्ये जवळपास सर्व ठिकाणी चीन आपला फार्मास्युटिकल मेडिकल इक्विपमेंट एक्सपोर्ट करतो, तर तिच्यातून त्याला खूप साऱ्या प्रमाणात इकॉनॉमिकल बुस्टिंग मिळते. की जो आता म्हणजे त्यांचा बिझनेस सेट झाला आहे, बाकीचे जे सगळे बिझनेस हे झालेले आहेत डबल आलेले, तर यावरनं थोडं काहीतरी स्पेक्युलेशन्स येतात की हे काहीतरी प्लान तर नव्हतं ना हे सगळं. आता हे जे आपण बोललो आहे सांगतोय, तर याला कोणत्याच प्रकारचा ठोस पुरावा नाही आहे, कोणत्याच प्रकारचं याला डॉक्युमेंटेड ज्याला आपण पुरावा म्हणू शकतो असं काही नाही आहेत. हे सगळे स्पेक्युलेशन्स आहेत, आपण फक्त अनुमान लावतोय, तर्क लावतोय, याच्यात कोणत्याच प्रकारचं ठोस पुरावे नाही आहेत आपल्याकडे याच्यात. आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं जातं की बा आपण याच्यानंतर चीनवर निर्बंध लादल्या जातील, हे लादल्या जातील, पण प्रॅक्टिकली पाहिलं तर ही गोष्ट पण पॉसिबल नाही आहे. कारण चीन हा सगळ्यात म्हणजे जगामध्ये सगळ्यांना माहिती आहे की चीन हा एक पॉवरफुल देश आहे. युएनचा जो स्थायी सदस्य म्हटला जातो तो स्थायी सदस्य आहे, त्याची इकॉनॉमी चांगली आहे, की ज्याच्यामुळं जग पण त्याच्यावर असं निर्बंध नाही लावू शकत कोणत्याच प्रकारचे. दुसरी गोष्ट आपल्याला हे पण माहिती आहे की अमेरिका आणि चीन हे कट्टर शत्रू आहेत, आणि चीनला पण माहिती आहे की अमेरिकेला फेस टू फेस आपण कोणत्याच प्रकारे हरवू नाही शकत. तर अमेरिकेला हरवण्याची सगळ्यात चांगली संधी तर त्यांना आर्थिक बाजूनं कमकुवत करत. आणि आजच्या स्टेजला आपण पाहतोय की अमेरिकेची पूर्ण आर्थिक कणा जो म्हटला जातो तो पूर्ण ढासळून गेलेला आहे. तर असं वाटतं की या महासत्तेच्या लालसीपोटी असं तर नाही केलेलं की कोणीतरी हे प्लांट केलं आहे आणि पूर्ण प्लॅनिंगच्या अनुसार हे सगळं प्लांट केलेलं आहे. आता मी मागे पण आता म्हटल्याप्रमाणे की याला काही ठोस पुरावे नाही आहेत, कोणते डॉक्युमेंटेशन नाही आहेत, त्याच्यामुळं हे आपापल्या विवेक बुद्धीनं आपण प्रत्येकानं आपापला विचार करायचा आहे काय करायचं आहे. तर आपण आपला विचार केला तर आपल्याला घरी राहायचं आहे, सेफ राहायचं आहे, बाहेर पडायचं नाही आहे. सरकारने गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणे सर्व उपाययोजना अवलंबायच्या आहेत, आणि सर्वतोपर्यंत सरकारच्या मदतीनं आपल्याला कोरोनाला आटोक्यात आणायचं आहे, त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. थँक्यू गाईज.